नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक महेश पाटील, केंद्र संचालक कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी फलटण। मित्रांनो, आज आपण स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असणारा असा महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत। परंतु जर आपला व्हिडिओ नव्यान पाहत असाल तर मित्रांनो निश्चित सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे आपल्याला परीक्षेसाठी हा उपयुक्त व्हिडिओ होईल, त्यामुळे उपयुक्त माहिती मिळेल। त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वातंत्र्यापूर्वीच्या म्हणजे 1947 पूर्वीच्या ज्या काय भारतातील महत्त्वाच्या बँका होत्या किंवा महत्त्वाचा त्यांचा इतिहास आहे, त्या कशा पद्धतीनं बँका आल्या किंवा आज आपल्या देशामध्ये बँकांचा विकास कसा झाला, परंतु त्याचा बेस काय आहे, त्याचा इतिहास काय आहे, हे देखील आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे। आणि परीक्षेला आपल्याला हे विचारलंच जातं। आता आपण अभ्यास करत असताना पाहत असाल की सरळ सरळ प्रश्न विचारत नाहीत, खूप असे फिरून प्रश्न आयोग विचारत असतं। त्यामुळे आपल्याला प्रत्येक घटकाच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे, त्याची बेसिक माहिती अभ्यासणं गरजेचं आहे। आणि या व्हिडिओमध्ये आपण बँकांचा इतिहास म्हणजे त्याचा बेसिक जो काय इतिहास आहे तो सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, स्वातंत्र्यापूर्वीचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये पहिल्यांदा बँक कधी स्थापन झाली ही नावं देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, किंवा केव्हा स्थापन झाली असं देखील विचारलेलं आहे, किंवा आपल्याला प्रश्न विचारताना जोड्या लावामध्ये साल दिलं जातं आणि बँकेची स्थापना असं देखील विचारलं जातं। त्यामुळं ज्या काही महत्त्वाच्या बँका आहेत त्या आपण अभ्यासणं आणि त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर सुरुवातीलाच आपल्या भारतामध्ये, आता हे आपल्याला सर्वांना माहीत आहे, ब्रिटिशांचं राज्य होतं, त्यावेळी ज्या काही समस्या निर्माण होत होत्या व्यवहारासाठी, त्याच्यासाठी ब्रिटिशांनीच ह्या बँका स्थापन करण्याचं पाऊल आपल्या देशामध्ये उचललं। आणि त्याच्यातूनच 1770 पहिली भारतात बँक स्थापन झाली, ती म्हणजे बँक ऑफ हिंदुस्थान। सगळ्यात महत्त्वाचे आपल्याला परीक्षेला विचारलेलं देखील आहे, तर ती अलेक्झांडर कंपनीने निर्माण केलेली होती, काही कालांतराने ती बंद देखील झाली, हे आपण पुस्तकामध्ये वाचलं असेल। परंतु आपल्याला ते माहीत पाहिजे की कधी स्थापन झाली, हे तर लक्षात। आणि भारतातील बँका हे देखील आपण भारतीय मालकांच्या मालकीच्या ज्या बँका आहेत हे देखील आपण अभ्यासणं गरजेचं आहे, आणि तिथून पुढचा बँकांचा विकास। तर मित्रांनो, पहिली 1770 बँक ऑफ हिंदुस्थान बँक स्थापन झाली, आणि त्याच्यानंतर खरा बँकांचा जो विकास आहे तो कधीपासून झाला, जे ब्रिटिशांनी, आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की महत्त्वाचा प्रांत, आता पूर्वी प्रांत बंगाल प्रांत असेल, त्याच्यानंतर मुंबईचा असेल, मद्रास प्रांत असेल, हे तीन प्रांत महत्त्वाचे होते त्या काळामध्ये जर विचार केला तर। मग त्याच्यानंतर काही महत्त्वाच्या प्रेसिडेन्सी बँका असाव्या असं ब्रिटिशांना वाटलं, आणि त्यामुळे त्यांनी तीन प्रेसिडेन्सी बँकांची स्थापना केली। आणि सुरुवातीलाच 1806 बँक ऑफ बंगालची स्थापना केली। आता आपल्याला एवढंच माहीत असून चालणार नाही मित्रांनो, परीक्षेला प्रश्न थोडासा अवघड विचारला जातो। त्याच्यानंतर 9 जे त्याचं नामकरण झालं, बँक ऑफ कोलकाता जे केलं, त्याच्यानंतर जे पैसा छापण्याची किंवा पैसा निर्माण करण्याची परमिशन भारतामध्ये कोणत्या बँकेला मिळाली असेल, तर ती महत्त्वाची बँक आहे मित्रांनो, ती म्हणजे बँक ऑफ बंगाल म्हणजेच बँक ऑफ कोलकाता, जिची स्थापना 1806 झालेली। तिला 1823 पैसे निर्माण किंवा छापण्याचा अधिकार देण्यात आला, त्यामुळं 1806 बँक ऑफ बंगाल ही महत्त्वाची बँक आहे आणि लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर दुसरी प्रेसिडेन्सी बँक निर्माण झाली, ती म्हणजे बॉम्बे बँक 1840, येतं लक्षात, 1840 दुसरी जी प्रेसिडेन्सी बँक आहे बॉम्बे बँकेची स्थापना केली। आणि त्याच्यानंतर तिसरी प्रेसिडेन्सी बँक म्हणजे 1843 बँक ऑफ मद्रास ह्याची स्थापना केली। आणि या तीन बँका प्रत्येक प्रांतामध्ये स्थापन करून ब्रिटिशांनी हे व्यवहार चांगल्या पद्धतीनं चालवण्याचा प्रयत्न केलेला होता, किंवा त्यांना ज्या गोष्टी सहज होण्यासाठी, उपयुक्त होण्यासाठी ह्या तीन बँकांची स्थापना केलेली होती। आता त्याच्यानंतर पुढे गेला तर परीक्षेला इथं देखील प्रश्न बरेचसेच विचारलेले आहेत। तर याच्यामध्ये 1865 जी अलाहाबाद बँक स्थापन झाली, त्याच्यानंतर परीक्षेला पाठीमागं प्रश्न आहे 1881 अवध कमर्शियल बँक, लक्षात घ्या अवध कमर्शियल बँकसुद्धा बरेच वेळा विचारलेलं आहे। आणि इथून पुढचा जो इतिहास आहे तो खूप आणि खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। याचं कारण असं
की 1894 भारतामध्ये पहिली भारताच्या मालकीची भारतीयांची बँक, आता लक्षात, भारताच्या मालकीची भारतीयांची बँक 1894 पंजाब नॅशनल बँकेची स्थापना लाला हरकिशन यांनी केली आणि तिथून खऱ्या अर्थानं आपल्या बँक व्यवसायाला चालना मिळाली, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये 1906 कॅनरा बँक असेल, 1908 त्याच्यानंतर बँक ऑफ बडोदा असेल आणि 1938 देना बँक आहे. परंतु त्याच्या आधी जर आपण विचार केला मित्रांनो, जी 1806 त्याच्यानंतर 1840 1843 ह्या ज्या तीन प्रेसिडेन्सी बँका होत्या, या तिन्हीचं एकत्रीकरण करून ब्रिटिशांनी 1921 इम्पिरियल बँकेची स्थापना केली आणि या इम्पिरियल बँकेच्या माध्यमातून देशाच्या बँकांचा कारभार पाहिला जात होता. आणि याच्यानंतर मित्रांनो, की आपल्या देशामध्ये एक मध्यवर्ती बँक असावी असं काही जणांचं मत आलं आणि त्याच्यानुसार 1926 हिल्टन यंग यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती नेमली आणि त्याच्यानुसार ते सांगण्यात आलं की भारतामध्ये एक मध्यवर्ती बँक असली पाहिजे. आणि त्याच्यानुसार मित्रांनो, आरबीआय ॲक्ट 1934 निर्माण करण्यात आला आणि 1 एप्रिल 1935 भारतामध्ये जी भारताची आजही मध्यवर्ती बँक आहे तिची म्हणजे आरबीआयची स्थापना करण्यात आली आणि त्याचं राष्ट्रीयकरण 1949 आरबीआयचं करण्यात आलं. आता मित्रांनो, बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला की जी इम्पिरियल बँक आहे त्या इम्पिरियल बँकेचंच 1955 SBI रूपांतर करण्यात आलं हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे इम्पिरियल बँकेचंच SBI रूपांतर करण्यात आलेलं आहे, त्यामुळे SBI बँक आपल्याला सर्वांना माहिती आहे की आत्ता भारतातील सर्वात जास्त ब्रँचेस असणारी बँक आहे, खूप महत्त्वाची बँक आहे. आणि हा जो स्वातंत्र्यापर्यंतचा इतिहास आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता 1 एप्रिल 1935 आरबीआयची स्थापना झाली, परंतु त्या कालखंडामध्ये आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की म्यानमारचा जो भाग आहे, म्यानमार देश म्हणजे पूर्वीचा ब्रह्मादेश त्याला म्हटलं जायचं, किंवा पाकिस्तान देखील आपल्यामध्ये होतं. म्हणजे 1937 आता म्यानमार स्वतंत्र झालं तरी देखील 43 त्यांचे व्यवहार आपल्या आरबीआयकडे होते. त्याच्यानंतर पाकिस्तानचे देखील जरी 47 स्वातंत्र्य झालं तर 48 आपली रिझर्व बँक ऑफ इंडिया त्यांचे व्यवहार पाहत होती. म्हणजे हे जे काही कन्सेप्ट आहेत हे आपल्याला स्वातंत्र्यापूर्वीच्या पाहणं गरजेचं आहे मित्रांनो. तर आणि त्याच्यानंतर देखील हे आपण स्वातंत्र्यापूर्वीचं महत्त्वाचं कन्सेप्ट पाहतोय, परंतु त्याच्यानंतर देखील मित्रांनो जे काय बँकिंग विकास आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे 1969 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, त्याच्यानंतर 1980 6 बँकांचं राष्ट्रीयकरण, म्हणजे आयोगाचे प्रश्न कुठं येत आहेत हे देखील आपण सॉर्ट आउट करणं गरजेचं आहे, चांगल्या दर्जाच्या नोट्स बनवणं गरजेचं आहे. तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून स्वातंत्र्यापूर्वीचा जो बँकांचा इतिहास आहे किंवा कोणत्या बँका कधी स्थापन झाल्या हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे. आणि निश्चितच ही माहिती आपल्याला परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट ठरेल असं मी आशा बाळगतो. आणि इथे मी थांबतो. जय हिंद.